मनोज जरांगे गेले दोन ते तीन महिने हे नाव महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या ओळखीचं झालंय मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटलांनी गेल्या काही दिवसात माध्यमांमध्ये आपली स्पेस चांगलीच निर्माण केली आहे उपोषण आंदोलनं सभा पत्रकार परिषदा अशा नाना विविध माध्यमातून जरांगे महाराष्ट्रात ट्रेंड होत आहेत जालना जिल्ह्यापुरते किंवा केवळ मराठवाड्यापुरती ओळख असणाऱ्या जरांगे पाटलांनी अल्पावधीतच अवखा महाराष्ट्र व्यापून टाकलाय एका राजकीय नेत्यापेक्षाही जरांगे पाटलांचं वलय मोठं झालंय त्यांच्या होणाऱ्या विराट सभा जागोजागी होणारं जंगी स्वागत आणि सभांना होणारी गर्दी हे सर्वच आता आकर्षणाचा बिंदू ठरत आहे सध्या जरांगे पाटलांच्या नावाची क्रेस तर आहेच पण त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात आणखी एक आकर्षणाचा मुद्दा ठरतोय आणि तो म्हणजे त्यांच्या वाहनांचा ताफा त्यांच्या ताफ्याची खासियत काय आहे त्याचे नियोजन कसे आहेत याबाबतही जाणून घेऊ राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी आहे सरकार नामाला करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा मराठा आरक्षणाच्या आंदोलनात अंतर्वली सराटी आणि जालना जिल्ह्यातील इतर काही गावांचा पुढाकार राहिला आहे मनोज जरांगे पाटील यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात अंतर्वली सराटी आणि आजूबाजूच्या गावातून जवळपास पस्तीस वाहनांचा ताफा सहभागी झालाय शिवोबा संघटनेच्या माध्यमातून हे सगळे मराठा समाजसेवक जरांगेंच्या सोबत संपूर्ण महाराष्ट्र पालथा घालतायत ताफ्यात सहभागी झालेली सर्व वाहने मराठा आंदोलकांनी स्वयंफूर्तीने जरांगे पाटील यांच्या दौऱ्यासाठी उपलब्ध करून दिली आहेत या वाहनांच्या इंधनाचा खर्च देखील जालना जिल्ह्यातल्या गोदाकाटच्या एकशे तेवीस गावातील नागरिकांकडून केला जातो जरांगे पाटील यांच्या वाहनांच्या ताफ्याचं नियोजन अंतर्वली सराटीपासून त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांकडून केलं जातं त्यासाठी एक स्वतंत्रपणे प्रोटोकॉल ठरवण्यात आला जरांगे पाटील यांच्या गाडीपुढे किती गाड्या असतील मागे किती गाड्या असतील याचंही नियोजन लावण्यात आलं मागे पुढे चालणाऱ्या गाडीच्या चालकांनी घ्यायची काळजी या सर्व सूचना संबंधित चालकांना आणि कार्यकर्त्यांना देण्यात आल्या त्यामुळे सर्व वाहनांचा ताफा एखाद्या मंत्र्याच्या ताफ्याप्रमाणे शिस्तबद्ध पद्धतीने सर्वांच्या गाठीभेटी घेत पुढे मार्गस्थ होतो तसंच रस्त्यात सत्कार स्वीकारण्यासाठी जरांगे पाटील थांबणार असतील तर संपूर्ण ताफ्याचा इतर वाहतूक व्यवस्थेला अडथळा होणार नाही याची काळजी घेत हा ताफा रस्त्याच्या बाजूला घेतला जातो जरांगे यांच्या सोबतचे कार्यकर्ते वाहनातून खाली उतरून लगेच सुरक्षेच्या दृष्टीने जरांगे यांच्या बाजूला गर्दीचे नियंत्रण करण्याचे काम चोखपणे पार पाडतात जरांगे पाटील यांच्या वाहनांच्या ताफ्यासोबत पोलीस प्रशासनाचंही एक वाहन सहभागी असत तसंच त्यासोबत दौऱ्याच्या ठिकाणच्या जिल्हा पोलीस प्रशासनाकडूनही जरांगे यांच्या ताफ्यात पोलिसांची सुरक्षा असते त्यामुळे त्यांच्या ताफ्याला एखाद्या मंत्र्याच्या ताफ्याचं स्वरूप प्राप्त होत आहे याचबरोबर जरांगे पाटील यांच्या पाटी या दौऱ्यात डॉक्टरांचाही समावेश आहे डॉक्टरांकडून जरांगे पाटील यांच्यासह दौऱ्यात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते या दौऱ्यामध्ये जवळपास दीडशे कार्यकर्त्यांचा समावेश आहे सर्वांच्या खाण्यापिण्याची सोय उपलब्ध करण्यासाठी एक स्वतंत्र वाहन आहे या वाहनातल्या कार्यकर्त्यांकडून नियमितपणे जरांगे पाटील यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांच्या जेवणाच्या डब्याची व्यवस्था केली जाते जरांगे पाटलांच्या या नियोजनबद्ध व्यवस्थापनामुळेच आता आश्चर्य व्यक्त होते हे नियोजन बघून अनेक जण आता फंडिंग कुठून होत असावं अशा शंकासुद्धा उपस्थित करत आहेत पण सध्या तरी जरांगेंच्या या सर्व दौऱ्याचा खर्च जालना जिल्ह्यातील गोदाकाटच्या एकशे तेवीस गावातील नागरिकांकडूनच होत असल्याचं सांगण्यात येत आहे या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यासोबत ही माहिती आवडली तर सरकारनं आम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका